नमस्कार। आम्ही साई शिवाजी भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी। आमचा जन्म 29 ऑक्टोबर 1633 रोजी पुरंदर येथे झाला। पुरंदर मध्ये निंबाळकर घराण्यातील माझा जन्म। पुढे आमचा विवाह आमच्या वडिलांनी भोसले परिवाराशी करून दिले। आमचा विवाह पुणेमधील लाल महालात झाला। तारीख 16 मे 1641 रोजी आमचा विवाह राजासह संपन्न झाला। पुढे 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर आमच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला। शंभूराजांच्या जन्मानी स्वराज्यात पूर्ण आनंद पसरला होता। परंतु त्याच काळात आमची प्रकृती मात्र बिघडत चालली होती। त्यावेळी शिवराजे अफजल प्रतापगडावर अफजल खानाच्या भेटीचे नियोजन करत होते। आम्ही हवा बदल म्हणून त्यांनी आम्हाला व रावसाहेबांना प्रतापगडावर घेऊन आले। त्यावेळी मात्र शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे होते। सोयराबाई शंभूराजांना सांभाळतील व त्यांना चांगले संस्कार करतील याची आम्हाला खात्री होती, म्हणून आम्ही निश्चिंत झालो। राजासाठी आम्ही व आम्ही राजासाठी नेहमी आदर व प्रेरणा होतो। आऊसाहेब पण आमच्यावर प्रेरणास्रोत होत्या। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी।